माकपनं महाराष्ट्रात दिंडोरी या एकमेव जागेची मागणी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांकडे केलेली होती. मात्र ही मागणी मान्य न झाल्यानं माकपचे नेते जे पी गावित नाराज आहेत आणि ते अपक्ष निवडणूक लढवण्यावर देखील ठाम आहेत. मात्र जे पी गावित यांच्या अपक्ष उमेदवारीचा मोठा फटका दिंडोरीचे महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना बसणार आहे. दरम्यान पक्षाच्या राज्य सचिवांनी काल प्रसिद्धीपत्रक काढत जे पी गावित यांनी माघार घेऊन शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची घोषणा केलेली आहे. मात्र दुसरीकडे आम्ही माघार घेतली नसून कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन पुढची भूमिका स्पष्ट करू असं गावित यांनी म्हटलंय. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकप माघार घेणार की माकपमध्ये समन्वयाचा अभाव आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान याबाबत शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आम्हाला तरी खात्री आहे की गावित साहेब हे महाविकास आघाडीचा जो धर्म आहे तो निश्चित पाळतील. त्यांची इच्छा होती की त्या ठिकाणून एक जागा महाविकास आघाडीने त्यांना सोडावी, परंतु ती जागा जी आहे दिंडोरी लोकसभेची ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या गटाला मिळाली आणि आम्ही त्या ठिकाणी आमचा जो उमेदवार आहे तो त्या ठिकाणी आपण जाहीर केलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली की साहेब तुम्ही यावेळेस थांबा आणि महाविकास आघाडीचा धर्म पाळा आणि तुम्ही माघार घ्या अशी त्यांनी विनंती केलेली. परंतु त्यांचा अजूनही प्रयत्न चालला आहे की ही जागा जर त्यांना सुटली तर आम्ही सांगितलं वरच्या लेवलला तुम्ही प्रयत्न करा, अजून एक दिवस शिल्लक आहे, जो काही निर्णय वरिष्ठ घेतील तो आपल्या सर्वांना मान्य राहील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.